अनसीन किंवा अनकॅल्क्युलेटेड स्ट्रेस तयार करता का किती असा डेफिनेटली असा बिकॉज एक्सपेक्टेशन्स या असतात स्वतःचे एक्सपेक्टेशन बिकॉज जसे आम्ही पोवार आजकाल कॉम्पिटेटिव्हनस खूपच वाढला वेन वी यूज टू सी अर्लियर इतके कॉम्पिटिटिवन नाशिले आता सगळ्यांच आय आयटीन वचूक सगळ्यांच डॉक्टर जाऊन जाय सगळ्यांच बऱ्या फिल्डांना वचूक जाय सो एव्हरी वन इज ट्राईंग टू डू देअर बेस्ट बट एट द सेम टाईम आपली केपेबिलिटी कितली असा हे कोण जाणून घेऊ सोदना दे आर जस्ट ट्राईंग टू गो विथ द क्राऊड गो विथ द रश इट्स लाईक अ रेस ना आणि आवय बापूय तितलंच एक्सपेक्टेशन दोरता दर इज अ लॉट ऑफ कंपेरिझन कंपेरिझन इन टर्म्स ऑफ नेबरींग ना नेबर कोण असा त्यांचे दोन भरग्यां भीती सिबलिंगा भीत कंपॅरिझन जाता आणि एक्सपेक्टेशन जसे म्हले कोंग क्लासीजादर वर्स्ट थिंग दैट दॅट इज नॉट दॅट मच इन गोवा बट तुम्ही पोपा गेला कोर्टाचे तुम्ही ऐकला असतं थं okay. कितले प्रॉब्लम जातात बिकॉज ऑफ दीस कोचींग प्रॉब्लम दैट इज हॅपनींग सो इट इज इम्पॉर्टंट दॅट प्रत्येक भुग्याक आपली केपेबिलिटी कळपाक एंड ही हॅज टू अंडरस्टेड दॅट दीस इज माय केपेबिलिटी एंड आय हैव टू वर्क ओनली टुवर्ड दीस पर्टिक्युलर गोल एंड फॉर दैट पेरंट्स हॅव टू बी त्यांक कळूंक जाय त्यांच्या भीत अवेअरनस सांगू जाय की भुरग्याची केपेबिलिटी असा आय कॅन पुश हिम ओनली टू दॅट पर्टिक्युलर लेवल फॉर दॅट इफ यू फील दॅट युअर चईल्ड इज नॉट डुईंग वेल ऑफकोर्स यू कॅन गेट अ इव्हॅल्युएशन डन अँड ताजे वयल्यान त्यांना समजू शकता की बाबा भरग्याचे कितले इवेल्युएशन दर आर डिफरंट करिअर गायडन्स ऑल्सो दॅट इज हॅपनींग त्यांना त्या तरेन त्यांना वळू शकता ती त्या पर्टिक्युलर फिल्डान वचू शकता त्यांची जी आवड असा बट येस द स्ट्रेस इज टू मच अँड भरगी जी आी केन्नाय आमचे हेल्पाक येऊ शकता इन टर्म्स ऑफ दॅट स्ट्रेस त्यांना ते अवर्नस चढ जाऊक की स्ट्रेस तुमक असा स्पीक टू युअर पेरेंट्स उलयात त्यांचेकडे पेरंट्स समजून घेवपाची गरज असा की अशा स्ट्रेस भुरग्यांक जव शकता नॉट एव्हरी चईल्ड इज सेम एव्हरी चड्स केपेबिलिटीज वील ओलवेज डिफर अँड वी हॅव टू हेल्प देम आउट इन दिस ओके देर आर सम वेज वी कॅन टेल देम थोडे एफर्ट्स चढ घालपाक बट तरी सुद्धा एक लिमिट असा या पेरंट्सांनी समजून घेऊ